राज्यातील सर्व शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीचे दोनही डोस पूर्ण करावेत असं आवाहन अजित पवार यांनी केले. दरम्यान आपला पाल्य ज्या शाळेत जातोय त्या शिक्षकांचे लसीचे दोन डोस पूर्ण झाल्यास पालकांना दिलासा मिळेल असं अजित पवार यांनी म्हटलंय. राज्यातील शाळा सुरू करण्याबाबतचा अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री टास्क फोर्सशी चर्चा करून घेणार आहेत. मात्र केंद्राकडून गर्दी करणारे उत्सव घरगुती पद्धतीनं साजऱ्या करण्याच्या सूचना देण्यात आल्या. काही राज्यांमध्ये शाळा सुरू करण्यात आल्या मात्र काही दिवसातच विद्यार्थी पॉझिटिव्ह सापडले होते. शिवाय तिसऱ्या लाटेत सर्वाधिक रुग्ण केरळ राज्यात आणि दुसरा क्रमांक हा महाराष्ट्राचा लागतोय. त्यामुळे केंद्र सरकारच्या आरोग्य विभागानं राज्याला काही सूचना केल्या आहेत असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. शाळा सुरू करण्याच्या बाबत पुन्हा आमच्या त्या खात्याच्या मंत्री वर्षाताई गायकवाड यांनी म्हणजे ते म्हणले की मी पुन्हा आढावा घेते. पण पाठिंब्याच्या काळामध्ये आढावा घेत असताना त्यांनी एक तारीख जाहीर केलेली होती, परंतु मुख्यमंत्र्यांचा शेवट हा सर्वस्वी फायनल अधिकार हा मुख्यमंत्री महोदयांचा असतो. मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला कॅबिनेटला सांगितलं की टास्क फोर्सशी चर्चा करून मी याबद्दलचा निर्णय घेईन. आणि आजही केंद्रामधनं जे काही आरोग्य विभागाच्याकडून सांगितलं जातं की केरळमध्ये सध्या सगळ्यात जास्त पॉझिटिव्हचं प्रमाण आपल्याला पाहायला मिळतं आणि दोन नंबर हा आजही महाराष्ट्राचाच पॉझिटिव्हचं आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यावर त्यांनी सांगितलेलं होतं की तुम्ही जे काही मोठ्या प्रमाणावर गर्दी करणारे उत्सव आहेत अशा प्रकारच्या उत्सव घरगुती घरामध्ये करण्याच्या करता तुम्ही आवाहन करा आणि गर्दी रस्त्यावर येणार नाही, गर्दी बाजारात होणार नाही अशा प्रकारची काळजी घ्या अशा सूचना त्यांनी केलेल्या होत्या. आणि शाळांच्याबद्दल आपल्या देशामध्ये काही राज्यांनी शाळा सुरू केल्या आणि त्याच्यात 15-1 दिवसांनी तिथं पॉझिटिव्हचं प्रमाण पालक यांच्यात विद्यार्थी विद्यार्थिनींच्या जास्त दिसलं. मग आम्ही आता हा निर्णय घेतला. हा सगळ्या टीमला म्हणजे टीचिंग नॉन टीचिंग स्टाफला वॅक्सिन करून घ्यावं, जेणेकरून ज्यावेळेस निर्णय होईल त्यावेळेस पालकांना पण एक थोडंसं मनाला समाधान होईल की बाबा आपलं पाल्य ज्या शाळेमध्ये जातोय त्या शाळेतल्या शिपायापासून मुख्याध्यापकापर्यंत किंवा प्रिन्सिपलपर्यंत सगळ्यांनी वॅक्सिन घेतलेलं आहे आणि म्हणून तशा प्रकारच्या निर्णय आम्ही घेतला. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.